नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या. बीडच्या पेंडगावमध्ये मनोज दरांगे यांचं जंगी स्वागत. मनोज दरांगे पाटलांवर जेसीबीतून फुलांची ओढणी. बीडमध्ये मनोज दरांगे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे. मराठा तरुणांवर विनाकारण गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांचा संबंध नाही, त्यांच्यावर अन्याय नको, दरांगे पाटलांची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यातील वांगीत मनोज दरांगेंच्या सभेची तयारी पूर्ण. उजनी धरणाच्या कुशीत 171 एकरावर सभेचं आयोजन. सभेच्या बंदोबस्तासाठी 90 पोलीस कर्मचारी तैनात. दरांगेंच्या स्वागतासाठी हार मनवणाऱ्या माळी समाजातील कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी. नाशिकमधून पदाधिकारी धमकी देत असल्याचा आरोप. मनोज दरांगे पाटलांचा उद्यापासून पश्चिम महाराष्ट्र दौरा. सातारच्या खटाव तालुक्यातील माळणीत उद्या संध्याकाळी सभा. 45 एकर क्षेत्रात सभा होणार. सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने धनगर समाज नेत्यांना गावबंदी करणार. आरक्षणासाठी उद्यापासून धनगर बांधव उपोषणासह तीव्र आंदोलन करणार. यशवंत सेनेची भूमिका. बारामतीतील धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला भाजप आमदार राम शिंदेंची भेट. आरक्षणाबाबत लवकर मार्ग काढण्याचं राम शिंदेंचं उपोषण करताना आश्वासन. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या सुरक्षेत वाढ. शेंडगे यांना मराठवाडा दौऱ्यात सरकारकडून मिळणार Y+ सुरक्षा. शुक्रवारी शेंडगे जालना, अंबड आणि हिंगोलीत ओबीसी मेळावा घेणार. गडचिरोलीत मुख्यमंत्री शिंदेंकडून जवानांसोबत दिवाळी साजरी. नक्षलग्रस्त दुर्गम भागातील नागरिकांना फराळाचं वाटप, तर शाळकरी विद्यार्थ्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायकलचं वाटप. शरद पवार बारामतीच्या सोनकासवाडीमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर. एका एकरात 138 टन ऊसाचं उत्पन्न घेणारे शेतकरी संजय जगताप यांची पवारांनी घेतली भेट. नाशिकच्या मनमाडला भाऊबीजेनिमित्त दूध संघ आणि गवळी समाजातर्फे रेड्यांची झुंज. रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. वाशीमध्ये ग्रामपंचायतीच्या आवारात जनावरं सोडली. शेतकऱ्यांनी सिंचनासाठी इलेक्ट्रिक मोटर पंप बसवल्यानं जनावरांना पाणी नाही, इलेक्ट्रिक मोटर पंप काढण्याची मागणी. परभणीत खरीप हंगामात सोयाबीन पिकाचं नुकसान, मात्र कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी. सलग दुसऱ्या वर्षी जळगावच्या मुक्ताईनगर भुसावळ तालुक्यात कापसाच्या उत्पन्नात घट. शेतकरी पुन्हा एकदा संकटात. अनेक ठिकाणच्या जिनिंग फॅक्टरी बंद पडण्याच्या स्थितीत. हिंगोली जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत. ढगाळ वातावरणामुळे कापसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव. वर्ध्याच्या आष्टीमध्ये रानडुकरांचा उपद्रव. शेतातील कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी. अमरावतीच्या शेंदुर्जना गावात रानडुकरांचा हैदोस. पेरणी केलेला हरभरा रानडुकरांकडून फस्त. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ता करण्याची शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरीमध्ये भात कापणीनंतर शेतकरी जोडणीच्या कामात व्यस्त. अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांची लगबग. अमरावतीमध्ये वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. कापूस तूर पिकाचं मोठं नुकसान. जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडच्या पानभुसी परिसरात हळदीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव. सोयाबीन पिकाचंही उत्पन्न कमी निघाल्यानं शेतकरी हवालदिल. जळगावच्या भुसावळमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले. भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ झाल्यानं भावात घसरण. राष्ट्रवादी फुटीनंतर रोहित पवार पहिल्यांदाच आमदार निलेश डंके यांच्या मतदारसंघात. माजी नगराध्यक्ष विजय औटींकडून जेसीबीच्या सहाय्याने हार घालून स्वागत. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड थिरकले आदिवासी नृत्यावर. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात राठोड यांचा सहभाग. पालघरच्या विक्रमगडमध्ये दीपावली महोत्सवात विविध प्रकारच्या नृत्यांची स्पर्धा. आमदार सुनील भुसारा यांनी पारंपरिक तारपा नृत्यावर धरला ठेका. नांदेडमध्ये जायकवाडी पाणीप्रश्नी मराठवाडा जनता विकास परिषद आक्रमक. जायकवाडी धरणातील हक्काच्या पाण्यासाठी धरणं आंदोलन. कामगार मंत्री सुरेश खाडेंच्या सांगलीमधील बंगल्यासमोर पुण्यातील जनरल मोटर कंपनीतील कामगारांचा मोर्चा. शासनाकडून कामगारांचे प्रश्न गांभीर्याने घेतले जात नसल्याचा कामगारांचा आरोप. बीडच्या माजलगावात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या नावानं शिमगा. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतशिवारात आंदोलन. वर्ध्याच्या गोसंवर्धन गोरस भंडारच्या कर्मचाऱ्याला मारहाण. भंडारचा एक दिवस संप. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी.
नाशिकच्या शहराच्या नाशिक रोड भागात पाणीपुरवठा बंद असणार. केंद्राच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीवरील बंधारा फुटल्याने पाण्याची नासाडी. प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे आगामी काळात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता. परळीतील निवासस्थानी कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी बहीण उमाताई केंद्रेंच्या समवेत साजरी केली भाऊबीज. दिवाळीनिमित्त धनंजय मुंडे निवासस्थानी असून कुटुंबात उत्साहाचं वातावरण. अहमदनगरमधील पारनेरमध्ये पोहोचली आमदार रोहित पवारांची संघर्ष यात्रा. शहीद जवानांच्या पत्नीच्या हस्ते ओवाळणी करत रोहित पवारांकडून भाऊबीज साजरी. अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरातांकडून बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी. थोरातांच्या कन्येकडून आमदार सत्यजित तांबेंचं औक्षण. शिवसेना आमदार किशोर पाटील आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशींनी साजरी केली भाऊबीज. राजकीय मतभेद बाजूला ठेवून दोन्ही नेत्यांनी बहीण भावाच्या नात्याला दिलं महत्व. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील सावखेडा गावात मंत्री अब्दुल सत्तारांची भाऊबीज. मानलेल्या बहिणीकडून अब्दुल सत्तारांचं औक्षण. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि महादेव जानकरांची भाऊबीज साजरी. पंकजा मुंडेंनी केलं महादेव जानकरांचं औक्षण. खासदार नवनीत राणांची सुरक्षा रक्षकासोबत भाऊबीज. माझे सुरक्षा रक्षक मला सख्या भावासारखेच. राणांकडून भावना व्यक्त. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरला भाविकांची मोठी गर्दी. भाऊबीजेनिमित्त शिवलिंग गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट. दिवाळीनिमित्त साताऱ्याच्या ताबोळा बामणोली मुनावळे येथील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची वर्दळ. शिवसागर जलाशयातील बोटिंगसह वासोटा ट्रेकिंगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. साताऱ्यातील पाचगणी महाबळेश्वर पर्यटन स्थळावर पर्यटकांची संख्या वाढली. महाबळेश्वरच्या आर्थर सीट पॉइंट वेण्णालेक परिसरात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दाखल. परभणीमध्ये भटक्या कुटुंबियांनी आता दिवाळीत भाजपकडून मदतीचा हात. दिवाळी साहित्याचं झोपडीत जाऊन वाटप.